राज्यसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा कोणाची असेल तर ती अर्थातच कोल्हापूरची आणि त्यात पण कोल्हापूरच्या महाडिकांची. राज्यसभेत महाडिकांच्या एंट्रीमुळे चुरस तर नक्कीच वाढली आहे आणि भाजपाला जेवढी मतं कमी पडत आहेत ती मतं मॅनेज करण्याची ताकद धनंजय महाडिक यांच्यामध्ये आहे. महाडिकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे आणि हा अर्ज दाखल करताना प्रथेप्रमाणे त्यांनी संपत्तीचं विवरणपत्रसुद्धा सोबत जोडलं आहे. कोल्हापूरचं एक बडप्रस्त समजले जाणाऱ्या महाडिकांची संपत्ती आहे तरी किती बघूया. नमस्कार, मी रोहित हरीप, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. धनंजय महाडिक यांनी ज्या संपत्तीचं विवरणपत्र निवडणूक आयोगाकडे जमा केलं आहे त्यात त्यांनी त्यांचं 2020 आणि 2021 एकूण उत्पन्न दाखवलेलं आहे 3,42,30,310 रुपये. तर त्यांच्या पत्नीचं म्हणजे अरुंधती महाडिक यांचं एकूण उत्पन्न त्यांनी दाखवलेलं आहे 25,73,260 या उत्पन्नावर ते टॅक्स भरत असं त्यांनी दाखवलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा प्रश्न येतो की धनंजय महाडिक यांची जंगम मालमत्ता किती. त्यांच्याकडे एकूण रोख रक्कम जर का आपण बघितलं तर धनंजय महाडिक यांच्याकडे 4 लाखाची रोख रक्कम तर अरुंधती महाडिक यांच्याकडे 4.25 लाखाची रोख रक्कम आहे. फिक्स डिपॉझिटमधली रक्कम जर का बघितली तर धनंजय महाडिक यांच्याकडे 34 लाख तर अरुंधती महाडिक यांच्याकडे 24 लाखाची FD रक्कम आहे. याशिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड्स किंवा NPS या सगळ्या योजनांमधली इन्व्हेस्टमेंट त्यांची बघायला गेलं तर धनंजय महाडिक यांनी 67.29 लाख रुपये तिथं गुंतवले आहेत तर अरुंधती महाडिक यांनी 11.89 लाख तिथं गुंतवलेले आहेत. इन्शुरन्स पोस्टामधल्या सेव्हिंग जर का बघितलं तर धनंजय महाडिक यांच्या 65,32,000 सेव्हिंग आहेत तर अरुंधती महाडिक यांच्या आहेत 1,77,000. याशिवाय जर का आपण बघितलं त्यांच्यावर पर्सनल लोन्स किती आहेत तर धनंजय महाडिक हे 19,20,000 रुपयाची कर्ज त्यांच्यावरती आहेत. 20,00,000 रुपये देणं बँकेला लागतात तर अरुंधती महाडिक यांच्यावरती 1.94 कोटी रुपयाची कर्ज आहेत. जर का आपण चारचाकी वाहनं बघितली तर धनंजय महाडिक यांच्याकडे 90 लाख किमतीची चारचाकी वाहनं आहेत तर अरुंधती महाडिक यांच्याकडे 100 लाख म्हणजे 1 कोटी रकमेची चारचाकी वाहनं आहेत. दागदागिन्यांचा जर का आकडा आपण बघितला तर धनंजय महाडिक यांच्याकडे 65 लाखाचे दागदागिने तर अरुंधती महाडिक यांच्याकडे 26 लाखाचं सोनं नाणं आहे. याशिवाय जर का आपण इतर रक्कम बघितली धनंजय महाडिक यांच्याकडे 1.46 कोटी तर अरुंधती महाडिक यांच्याकडे 4.52 कोटी इतकी रक्कम त्यांच्याकडे आहे. एकूण जर का संपत्ती वगैरे धनंजय महाडिक यांची एकूण संपत्ती होते 25 कोटी रुपये तर अरुंधती महाडिक यांची 8 कोटी रुपये. ही झाली जंगम मालमत्तेची एकूण आकडेवारी. याशिवाय आपल्याला धनंजय महाडिक यांनी जेव्हा स्थावर मालमत्ता किती डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे त्यांची शेतजमीन आहे. शेतजमीनची किंमत आहे धनंजय महाडिक यांच्या 9 कोटी तर अरुंधती महाडिक यांच्या शेतजमिनीची किंमत आहे 1.13 कोटी. बिगर शेतजमीन जर का आपण बघितली तर धनंजय महाडिक यांची 9.8 कोटी रुपयाची बिगर शेतजमीन आहे तर अरुंधती महाडिक यांची 8.53 कोटी रकमेची जी प्रॉपर्टी आहे ती बिगर शेतजमिनीच्या जमिनीमध्ये गुंतवलेली आहे. याशिवाय जर का कमर्शियल कॉम्प्लेक्स, दुकानं किंवा गाळे ह्यांच्यामध्ये किती कोटीची त्यांची संपत्ती आहे तर धनंजय महाडिक यांचे एकूण 2.51 कोटी रुपयाचे गाळे किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत. अरुंधती महाडिक यांच्या आहेत 2.14 कोटीचे जागा. त्याच्यानंतर का रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस जर का बघितले किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी त्यांची बघितली तर 14 कोटीची त्यांची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे धनंजय महाडिक यांची तर अरुंधती महाडिक यांची आहे 2.80 कोटी. एकूण स्थावर मालमत्ता जर का बघितली धनंजय महाडिक यांची 36 कोटीच्या घरात जाते. याशिवाय जर का आपण बघितलं तर धनंजय महाडिक यांच्यावर कर्जाची रक्कम किती आहे तर बँकेला देणे धनंजय महाडिक लागतात 6.9 कोटी रुपयाचं जे कर्ज आहे ते बँकेचं आहे तर अरुंधती महाडिक यांच्यावर 2.81 कोटीचं जे कर्ज आहे ते बँकेला देणं लागतं. याशिवाय खाजगी देणी देखील आहेत धनंजय महाडिकून 1.4 कोटी रुपये खाजगी देणी त्यांना लागतात तर अरुंधती महाडिक आहेत त्यांना 2.74 कोटीची रक्कम आहे ते त्यांच्या खाजगी देणी म्हणून ते देणं लागतात. एकूण जर का कर्ज बघितलं धनंजय महाडिक यांच्यावर 9.5 कोटीचं कर्ज आहे तर अरुंधती महाडिक यांच्यावरती 5.5 कोटीचं एकूण कर्ज आहे. ही होती धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक ह्यांची जी त्यांनी संपत्ती ही इलेक्शन कमिशनकडे म्हणजे निवडणूक आयोगाकडे त्यांनी जी घोषित केलेली आहे ती त्यांची संपत्ती आहे. धनंजय महाडिक हे कोल्हापूरमधलं एक बडप्रस्त मानलं जातं आणि अत्यंत गोकुळ असेल, जिल्हा परिषद राजकारण असेल किंवा कोल्हापूरची खासदार की आमदार की असेल धनंजय महाडिक यांचा शब्द ऐकला तिथं प्रमाण मानलं जायचा. गेल्या काही दिवसात बंटी पाटलांनी त्यांना तिथं धोबी पछाड दिले आणि आता सध्या कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील यांची चलती आहे, त्यांचा शब्द तिथं प्रमाण मानला जातो. पण धनंजय महाडिक हे एक नक्कीच ज्याला म्हणतो आपण की धनाढ्य असे प्रतिस्पर्धी आहेत ते यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत आहेत. त्यामुळे काय होणार राज्यसभेच्या निवडणुकीत हे आगामी काही काळात कळेलच, पण या संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्ही मुंबई टेकवरती बघू शकता आणि तुमच्याकडे जर काही संदर्भात काही नवीन माहिती असेल ती आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा आणि आमचं मुंबई टेक चॅनल जर का लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.